भोईरने तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय विश्वजित म्हात्रे उर्फ आब्या ज्याने 3 सामने खेळत असताना तब्बल 126 धावा या स्पर्धेमध्ये गुंतल्या आणि फास्टेस्ट हाफ सेंचुरी या स्पर्धेमध्ये नोंदवली विश्वजित म्हात्रे उर्फ आब्या। 2016 मध्ये 12 अर्धशतक विश्वजित म्हात्रेने ठोकले होते आणि दापोली संघाची रन मशीन म्हणून ओळखला जाणारा विश्वजित म्हात्रे उर्फ आब्या। सामना 4 षटकांचा असेल तर ओमकार दरे यांचं इथे आगमन होतोय, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय आणि पप्पू म्हात्रे यांचे आगमन झाले त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतोय। तर दुसरा सेमीफायनलचा सामना इथे सुरू होतोय, जास्त वेळ घेऊ नका, सामना 4 षटकांचा असेल। एका बाजूला निशान जीजी स्पोर्ट वाकलन तर दुसऱ्या बाजूला जयनवन दापोली संघ। गेम ऑन 20 मिनिटाचा अवधी असेल, 4:30 झाले बघा, 20 मिनिटाचा अवधी असेल। मनोज सर पहिला चेंडू 4:30 नक्कीच पटतोय। तर गोलंदाज मोतीराम भोईर नेहमी जो पॉवर प्ले दर्शक सातत्याने गेले कित्येक वर्ष या निशान जीजी स्पोर्ट वाकलन संघासाठी टाकतोय तोच गोलंदाज पहिलं षटक घेऊन येतोय। 38 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर आपण बघतोय। तर सेकंडला फलंदाज विश्वजित म्हात्रे उर्फ आब्या, तर गोलंदाज मोतीराम। पहिला चेंडू भिरकावून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझर्वमधनं, क्षेत्ररक्षक येत आहेत मात्र त्याला बीट करून चेंडू सीमा पार। पहिल्या चेंडूतील चौकाराने आगाज करतोय फलंदाज विश्वजित म्हात्रे। पाऊस पडला काल 3 सामन्यांमध्ये 126 धावा आणि आज मात्र 30 इनिंग पुन्हा एकदा सुरू ठेवली आहे। पहिल्या चेंडूवरती चौकार म्हणजे 130 धावा आतापर्यंत विश्वजित म्हात्रे उर्फ आब्या। अप्रतिम फलंदाजी केली विश्वजितने, 3 अर्धशतक या स्पर्धेमध्ये आपण बघितले, हेमंत पाटील संदप त्यानंतर पिंट्या जोशी नवापाडा आणि त्यानंतर विश्वजित म्हात्रे। मात्र जीत भोईर आलेत मिडविकेट क्षेत्रामधनं, चेंडू 1 बाउंस सीमा पार चौकार। पूर्णपणे अटॅक केला जातोय पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 2 चेंडूमध्ये 2 चौकार। यावेळेस मात्र फटका चांगला आहे, लॉंग ऑफ क्षेत्र निवडलंय, पंचांचा इशारा येतोय, चेंडू 1 बाउंस सीमा पार सलग तिसरा चौकार, विश्वजित म्हात्रे ऑन फायर। डीजे मास्टर मात्र विश्वजित म्हात्रे नावाचं वादळ मात्र छत्रपती क्रीडांगण देसाईच्या मैदानात दाखल झालंय। सलग 3 चेंडूमध्ये 3 चौकार दाखवलेत, या चेंडूतून विकेट घेतला तर 3000 रुपये राजू शेठ भोईर यांच्याकडनं। यावेळेस मात्र बघा चेंडूला सन्मान दिलाय विश्वजितने, एकच धाव मिळेल सलग 3 चौकार आल्यानंतर। बघा चौथ्या चेंडूवरती चेंडूला सन्मान दिलाय, 13 धावा आतापर्यंत धावपळकती लागल्यात जयनमन दापोली टीमच्या। सेमीफायनलचा सामना आपण बघतोय, GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते, स्पर्धा घराघरात पोहोचवण्याचं काम GTCच्या माध्यमातून केलं जातं। तर स्ट्रायकेंडला फलंदाज येतोय कुल संघनायक म्हणून ज्याला ओळखला जातो विशाल जीतेकर, स्वतः संघनायक विशाल जीतेकर स्ट्रायकेंडला। तर दुसऱ्या बाजूला संघनायक मोतीराम भोईर, दोन्ही बाजूला कुल कॅप्टन आपण बघतोय। मोतीराम आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं राईट अमोर द विकेट, यावेळेस मात्र कार्पेटच्या माध्यमातून जे डोक्यम करतोय मिड ऑफ रिझनमध्ये। केतन म्हात्रे आले होते मात्र सिंगलने एक खातं उघडतोय विशाल जितेकर, एकने धावसंख्या पुढे सरकते, धापलकर धावा लागतात त्या, 14 धावा धापलकरती लागल्या आहेत फलंदाजी करत असताना जय हनुमान दापोली संघाच्या। सेमीफायनलचा सामना आपण बघतोय, मानेरा टीमने अप्रतिम कामगिरी करून अंतिम फेरी गाठली आहे आणि यातून जो संघ जिंकेल तो संघ अंतिम फेरीमध्ये मानेरा टीमशी फाईट करेल। गोलंदाजीसाठी सज्ज होते पुन्हा एकदा गोलंदाज मोतीराम भोईर राईट अमोर द विकेट, यावेळेस मात्र क्रॉस झाला खेळायचा प्रयत्न हलकस अपील केलं जातं आणि फलंदाज बाद बिग विकेट मोठा झटका विश्वजित म्हात्रे उर्फ आब्याच्या स्वरूपात टीम दापवलीला।
विश्वजीत म्हात्रे नावाचं वादळ मात्र मैदानाच्या बाहेर येतोय. मोतीराम भोईर एक अनुभवी गोलंदाज, काय फलंदाजी केली, जरा जोरदार टाळ होते विश्वजीत म्हात्रेसाठी, ज्याने या स्पर्धेत तब्बल 139 धावा कुठल्या आहेत आणि धावांचा पाऊस पडला. मात्र पंचांच्या इशाऱ्याचा कोणती वाट बघितली नाही. विश्वजीतांनी स्वतः क्रीजच्या बाहेर आले आणि पहिला झटका बसला जय हनुमान दापोली टीमला. 14 या धावसंख्या होती. दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज केतन म्हात्रे. मोतीराम भोईला माहिती की विश्वजीतचा विकेट किती महत्वाचा आहे आणि त्यामुळे विश्वजीतला ऑफस्टम्पला स्टेडू ठेवण्याचं काम सुरू होतं. मात्र त्या जाळात फसला पूर्णपणे फलंदाज विश्वजीत. तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज येतोय सुमित. गोलंदाज केतन म्हात्रे. विशाल साठे चेंडू अभिरकावून दिलाय. लॉंग ऑन क्षेत्र निवडलंय. लॉंग ऑनच्या डोक्यावरनं पहिला षटकार विशाल जितेकरच्या बॅटमधला. डीजे मास्टर 20 धावा धापल करती लागल्यात. विशाल जितेकरच्या बॅटमध्ये येणारा हा पहिला षटकार गोलंदाज केतन म्हात्रे. यावेळेस मात्र फटका चांगला आहे, मात्र टायमिंग व्यवस्थित झालं नाहीये. लॉंग ऑन रिझन मध्ये जीत भोईर झेल खाली आणि विशाल जितेकरची खेळी संपुष्टात. दुसरा झटका दापोली टीमला. तर विशाल जितेकर बाद होते. बघा एक षटकार विशालने दाखवला होता, त्यानंतर काय कमबॅक केलाय गोलंदाज केतन म्हात्रेने आणि फलंदाज बाद होतो इथे विशाल जितेकरच्या स्वरूपात. सलामीची जोडी मात्र जयनमन दापोलीची खेळाडू कक्षामध्ये परत. त्याने 4th क्रमांकावरती फलंदाज सचिन मैदानाच्या आतमध्ये येतोय. सचिन सुमित ची जोडी मैदानाच्या आतमध्ये. मात्र प्रशांत सारखा एक आक्रमक फलंदाज अजूनही खेळाडू कक्षामध्ये, ज्याच्या बॅटमधनं मोठे फटके कालच्या दिवसात आपण बघितले. तुर्बे टीम विरुद्ध 20 धावा धापल कधी लागले. दुसरं षटक मार्गस्थ असणारा 4 षटकाचा सामना, दुसरा सेमीफायनलचा सामना. जय हनुमान दापोली वर्सेस निशांत स्पोर्ट निशांत जीजी स्पोर्ट वाकलन, या दोन संघांमध्ये आपण बघतोय लढत. तर दुसरं षटक मार्गस्थ सामना 4 षटकाचा, थोडं फास्ट खेळायचं आहे कारण अजूनही अंतिम सामना शिल्लक आहे. गोलंदाज केतन म्हात्रे राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस मात्र रिव्हर्सचा वापर केला होता सचिनने. पहिला चेंडू होता आणि रिव्हर्सचा वापर केला. मात्र पंच सुभाष पाडील यांचं लेग बायचं इशारा येतोय. एकने धावसंख्या पुढे सरकते. धापलकर धावा लागतात त्या 21 धावा धापल कधी लागल्या आहेत. पंचांचं एक कौतुक करावं लागेल सातत्याने 4 दिवस. सुभाष पाडील, त्यानंतर मनोज गुप्ता सर, त्यानंतर रिची म्हात्रे असतील, नितीन पाटील असतील, दिलीप पाटील असतील, प्रसाद सहस्रबुद्धे असतील, प्रमोद म्हात्रे असतील स्वतः आयोजक. चांगली भूमिका जय वागेश्वर देसाई टीमच्या माध्यमातून. प्रवीण म्हात्रे असतील. यावेळेस मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. शॉर्ट फाईन लेग रिझनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगलं कमबॅक केलं या षटकामध्ये गोलंदाज केतन म्हात्रेने. पहिल्या षटकात 14 धावा आल्या होत्या, त्यानंतर दुसऱ्या षटकात आपण बघितलं तर पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता विशाल जितेकरच्या बॅटमधनं. दापोली वर्सेस वाकलन असेस लढत आपण बघतोय. RCC पेठच्या मैदानामध्ये सुद्धा सामना झाला होता. SN स्पोर्ट डिगोडे वर्सेस निशांत जीजी स्पोर्ट वाकलन. आता मात्र दापोली संघ आहे एक चांगला संघ. यावेळेस मात्र ब्लॉक होलचा वापर केला होता. मोतीराम भोईर येत आहे चेंडू खाली. एकदा पूर्ण होतं, एकाच धावा येतो, समाधान मानावं लागतो. एकने धावसंख्या पुढे सरकते. धापल का धावा लागतात त्या 22 धावा. ऋषी म्हात्रे आमच्या सोबत सातत्याने, चांगली गुणलेखाची भूमिका आपण बघतोय आणि योग्य धावसंख्या आमच्यापर्यंत पोहोचत आहे आणि ती आम्ही आमच्या खेळाडू आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय. 22 धावा धापल कधी लागले. दुसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज केतन. यावेळेस मात्र फटका चांगला आहे, टायमिंग व्यवस्थित झालं नाही का. मात्र जीत भोईर आले होते, प्रयत्न चांगला केला, मात्र एकच धाव मिळेल. बघा 2 धावा झाल्या असत्या. जीत भोईरच्या हातात झेल खूप कमी चित्र आपल्याला बघा मी, तर मात्र झेल इथे सुटलाय. मात्र एकच धाव मिळेल. 2 षटकांचा खेळ संपलाय. धापलकर धावा आपण बघू शकाल. 23 धावा धापलकरती लागल्या आहेत. पहिल्या षटकात 14 धावा आणि या षटकाचा विचार केला तर आपण फक्त 9 धावा खर्च केला गोलंदाज केतन म्हात्रेने. झेलच्या खाली आले होते. झेल जजही केला होता जीत भोईरने. जय वागेश्वर क्रिकेट संघ आयोजित देसाई चषक 2018 शेवटचा दिवस सेमीफायनलचा सामना आपण इथे बघतोय. पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो निलेश म्हात्रे यांचे, त्यांच्याकडनं 4 ट्रॉफीज आपण बघतोय. कैलास असी निवृत्ती म्हात्रे यांच्या स्मरणार्थ मोठागावचे. त्यानंतर प्रत्येक सामन्यासाठी आपण बघतोय मॅन ऑफ द मॅच, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षकसाठी आपण बघतोय.
हरिचंद्र बंडू पाटील यांच्या स्मरणार्थ अजित पाटील आणि रणजित पाटील यांच्याकडून या ट्रॉफीज आम्हाला आल्या. ज्या ज्या व्यक्तींनी आम्हाला या स्पर्धेसाठी सहकार्य केले त्यांचं पुन्हा एकदा आम्ही आभार मानतोय. दोन षटकांचा इथे खेळ संपलाय. 23 धावा 10 बळ कधी लागल्या. दोन षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. येणारे 12 चेंडू अजूनही शिल्लक आहे. इथून 20 ते 25 धावा तरी बनवाव्या लागतील जय हनुमान दापोली टीमला. निशान जी जी स्पोर्ट वाकलन संघाचा आपण विचार केला. पहिल्या सामन्यात 5 षटकात 91 धावा, दुसऱ्या सामन्यात 4 षटकात 65 धावा आणि तिसऱ्या सामन्यात 4 षटकामध्ये 55 धावा कुठल्या आहेत आत्तापर्यंत या आजच्या दिवसात 3 सामन्यांमध्ये. आणि हा 4था सामना खेळत असताना निशान जी जी स्पोर्ट वाकलन लागले. तिसरं षटक घेऊन गोलंदाज जीत भोईर यावेळी मात्र कार्पेटच्या माध्यमातून चेंडू करतोय. ऋषी भोईर येतोय मिडविकेट क्षेत्रामध्ये. सर्वात चांगला क्षेत्ररक्षक या टीमचा, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून बऱ्याच वेळा त्याची निवड झाली आहे. एकने धावसंख्या पुढे धावपळका धावा लागतात त्या 24. ऋषी भोईर आपण बघतोय चेंडू खाली आले होते. एक चांगला क्षेत्ररक्षक, प्रमुख क्षेत्ररक्षक म्हणून ज्याकडे बघितलं, क्षेत्ररक्षक म्हणून या टीममध्ये ते आले होते. आता मात्र सलामीला येतात. यावेळी मात्र गती परिवर्तन बघा. फलंदाज सुमितलाही चेंडू समजला नाही आहे. डॉट चेंडूची समाप्ती. आता मात्र एक एक धाबेसाठी संघर्ष करावा लागतो जय हनुमान दापोली टीमला. मात्र प्रशांत सारखा आक्रमक फलंदाज अजूनही खेळाडू कक्षामध्ये. 30 षटक मार्गस्थ असताना 2 गडी बाद 24 धावा दापोली टीमच्या. यावेळी मात्र हलक्या त्याने खेळून काढतोय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक किरण म्हात्रे येत आहेत. चेंडू खाली सिंगल. एकने धावसंख्या पुढे सरकेल. धावपलका धावा लागतात त्या 25 धावा धावपळ कधी लागल्यात. विशाल जितेकर आणि विश्वजीत म्हात्रे बाद झाल्यानंतर बघा एक एक धावेसाठी संघर्ष करावा लागतो इथे दापोली टीमला. कारण काय गोलंदाजी केली आहे, काय कमबॅक केलंय या निशान जी जी स्पोर्ट वाकलन संघाने. 25 धावा आतापर्यंत धावपळकरती लागल्यात गोलंदाज. जीत भोईर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज. विश्वात्र रिव्हर्सचा वापर केला होता. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही. राहिलेलं काम यश रक्षक प्रदीप पाटील पूर्ण करतोय. डॉट चेंडूची समाप्ती होते. 25 धावा धापळ कधी लागलेत आपण बघतोय. मात्र धावांसाठी आता संघर्ष करावा लागतोय. कारण निशान जी जी स्पोर्ट वाकलन संघ मागच्या वर्षी मोठमोठ्या स्पर्धा जिंकण्याचा विक्रम या संघाने नोंदवला होता. यावेळीसमध्ये अखूट टप्प्याचा चेंडू होता. चेंडू हवेत आहे. ऋषी भोईर झेल खाली. चूक होणार नाहीये. सचिनजी खेळी संपुष्टात. केले जीत भोईरने. सचिन बाद होते नवीन फलंदाज. ऋषी मैदानाच्या आतमध्ये येतो. मात्र धावपळकर धावा बाबूशा 25 धावा आहेत. आणि तिसरं षटक विचार केला तर 5 चेंडू आतापर्यंत जीत भोईरने फेकलेत. काय गोलंदाजी केली यावेळी मात्र गती कमी केली होती चेंडूची. प्रदीप पाटील झेल खाली येत आहेत. मात्र झेल इथे सुटतोय. चांगला प्रयत्न केला होता यष्टरक्षक प्रदीपने. मात्र 3 षटकांचा खेळ संपतोय इथे. 26 धावा धावपळकरती लागल्यात. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकात 14 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकात 9 धावा आल्या. आणि या षटकाचा विचार केला तर या षटकात फक्त जीत भोईरने 3 धावा खर्च केल्यात. काय गोलंदाजी केली जीत भोईरने. आणि पूर्णपणे दबाव निर्माण केलाय या जय हनुमान दापोली टीमवर. ज्या सर्वात बलाढ्य संघ म्हणून जो संघ मानला जातो रायगडमध्ये, जय हनुमान दापोली दिगोडे असे बलाढ्य संघ आपण बघतो. पारगाव प्रेमनाथ इलेव्हन मुरबी सुद्धा या स्पर्धेत खेळला होता. मात्र प्रेमनाथ इलेव्हन मुरबी संघ काल 3र्या सामन्यामध्ये पराभूत झाला. आणि काय फलंदाजी केली होती विश्वजीत म्हात्रेने. 45 धावांची भारदार खेळ केली होती मुरबी संघाविरुद्ध. मात्र तो विश्वजीत बाद झाल्यानंतर एक एक धावेसाठी इथे संघर्ष करावा लागतो जय हनुमान दापोली टीमला. 4था षटक घेऊन येते गोलंदाज ऋषिकेश भोईर. याच्यामध्ये अकूट टप्प्याचा चेंडू होता. डीप कव्हर रिझन मध्ये चेंडू खेळून काढतोय. कोणत्याही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू 1 बाउन्स सीमापार चौकार. धावा धावपळकरती लागले आहेत. फलंदाज सुमितच्या बॅटमधनं चौकार येतोय. 30 धावा धावपळकरती झाल्या. 5 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. गोलंदाज ऋषी भोईर या गोलंदाजचा वापर केला जातो जो सलामीला फलंदाजाला सातत्याने येत असतो निशान जी जी स्पोर्ट वाकलन संघाच्या वतीने. यावेळी मात्र चेंडूची पुन्हा एकदा गती कमी केली. मिडविकेट क्षेत्रामध्ये बघतोय आपण. क्षेत्ररक्षक किरण म्हात्रे आहेत.
एकच धाव मिळते, एकने धाव संख्या पुढे सरकते, धापलका धावा लागतात ते 31. पहिले 17 मधले 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत, मात्र मोठी धावसंख्या उभारण्यापासून वंचित ठेवलंय यजमान दापोली टीमला. निशान जिजी स्पॉट वाकलेने या संघाने 31 धावा धापलकावरती लागल्या आहेत. गोलंदाज ऋषी भोईर कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं, यावेळेस मात्र फटका चांगला आहे, स्क्वेअर ऑफ द विकेट. उमेश भोईर आले होते मात्र त्याला बीट करून चेंडू वन बाव सीमापार चौकार. पस्तीस धावा आपण बघतोय धापलकावरती, 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 35 धावा इथे धापलकावरती लागल्या जयवर्मन दापोली टीमच्या, मात्र मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं होतं. मात्र ऋषीने पहिल्या चेंडूवरती चौकाराने आपलं खातं उघडलंय. ऋषी एक गोलंदाज आहे मात्र फलंदाजी सुद्धा तेवढी चांगली करतो, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून या विशाल जितेकर अष्टपैलू खेळाडू आहे, विश्वजित म्हात्रे अष्टपैलू खेळाडू आहे. आणि अष्टपैलू खेळाडूंचा भरणा दोन्ही टीममध्ये आपण बघतोय. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 35 धावा धापलकावरती लागल्यात फलंदाजी करत असताना जयवर्मन दापोली संघाच्या. गोलंदाज ऋषी भोईर, यावेळेस मात्र फटका चांगला आहे, मात्र टायमिंग व्यवस्थित झालं नाहीये. जीत भोईर येत आहेत, चूक होणार नाहीये. फलंदाज बाद अजून एक झटका ऋषीच्या स्वरूपात दापोली संघाला. फलंदाज विराज पाटील मैदानाच्या आतमध्ये येतोय. 35 धावा धापलकावरती लागल्या, 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या सामन्यात मोतीराम भोईरने, पहिल्या षटकामध्ये मोतीराम भोईरने 14 धावा खर्च केल्या होत्या, त्यानंतर केतन म्हात्रेने 9 धावा खर्च केल्या होत्या. आता तिसरा षटक या सामन्याचा पूर्णपणे टर्निंग पॉईंट ठरला. फक्त 3 धावा जीत भोईरने खर्च केल्या आणि गडीसुद्धा बाद केला. चांगली गोलंदाजी दाखवली जीत भोईरने आणि टीम जीजी स्पोर्ट वाकलन संघाने. 35 धावा धापलकावरती शेवटचं षटक मार्गस्थ असताना यावेळेस मात्र अकूट टप्प्याचा चेंडू होता. मोतीराम भोईर येत आहेत, चेंडू पडल्यानंतर थोडीशी उंची घेतोय. मोतीराम भोईर यांना बीट करून चेंडू सीमा पार जातोय चौकार. धावसंख्या 39 धावा धापलकावरती लागले, 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. मात्र जय हनुमान दापोली संघाचा आपण विचार केला बाबूशा, तर गोलंदाजी त्यांचं मुख्य अस्त्र आहे, तर मी 40 धावांमध्ये फाईट करू शकतो हा संघ. निशान जोजी स्पोर्ट वाकलन संघाला यावेळी संघ फुल टॉस. जीत भोईर आलेत, मात्र झेल इथे सुटतोय जीत भोईरचा हातात ना, आणि फलंदाज दुसरी धाव घेताना बाद होतो इथे. अजून एक झटका टीम दापोलीला. चाळीस धावांचं टार्गेट आहे दापोली टीम बरोबर. 40 धावा झालेत आपण विचार केला तर गडी बाद झालेत ते. पाच गडी बाद, 40 धावा आणि 41 धावांचं लक्ष आहे ते म्हणजे निशान जीजी स्पोर्ट वाकलन संघासमोर. आता जर आपण बघितलं तर सुरुवात चांगली केली या संघाने. आपण बघितलं अजनबी ओवल्याच्या मैदानामध्ये सेमीफायनलमध्ये मानकोली संघाने पराभूत केलं होतं निशान जीजी स्पोर्ट वाकलन संघाला. मात्र त्यानंतर RCC पेठच्या मैदानामध्ये काय कामगिरी केली या संघाने आणि चॅम्पियन संघ 2017-2018 सलग 2 वर्ष ती स्पर्धा जिंकली आहे ती म्हणजे निशान जीजी स्पोर्ट वाकलन संघाने. मात्र या स्पर्धेत निशान जीजी स्पोर्ट वाकलन संघ दापोली संघाला पराभूत करेल का या ऐकण्यासाठी जाऊया आमचे सहकारी समालोचक कुणाल दाते सर यांच्याकडे. धन्यवाद नितीन काळन यांना तुम्ही ऐकत होता या पहिल्या सत्रामध्ये. या मॅचमध्ये तुम्ही पाहू शकाल टार्गेट ठेवण्यात आलं 41 धावांचं. शुभ संध्याकाळ सर्व प्रेक्षकांना, कारण संध्याकाळचं सत्र आहे, मॅच रंगतदार आहे. सेमी फायनलचा हा सामना आपल्यासमोर इथे रंगतोय. जयनुमान दापोली विरुद्ध निशान जीजी स्पोर्ट्स वाकलन. 41 धावा करायचे, 10.25 सरासरी या 24 बॉलमध्ये 41 धावांचं लक्ष. टार्गेट तर चांगलं सेट झालं आहे. पाहूया मॅचमध्ये कशा पद्धतीने जीजी स्पोर्ट्स वाकलन संघ उतरतो या धावा चेस करण्यासाठी, कशा पद्धतीने या धावा डिपेंड करण्याचा प्रयत्न करतो जयनुमान दापोली संघ. एकीकडे पनवेल परिसरातला ग्रामीण दादा संघ जयनुमान दापोली संघ मागच्या वर्षी रायगडमध्ये सर्वाधिक जास्त स्पर्धा जिंकण्याचा विक्रम या टीमने केला. आणि ग्रामीण डोंबिवली परिसरामध्ये कल्याण डोंबिवली ठाणे
त्याचबरोबर रायगड परिसरामध्ये जास्तीत जास्त स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला आहे जी जी स्पोर्ट्स वाकळण या संघाने. म्हणजेच दोन्ही संघाच्या दरम्यान एक चांगली मॅच इथे प्रेक्षकांना अपेक्षित आहे. टीम हर्डल इथे होत आहे. सर्वच खेळाडूंना इथे मात्र कॅप्टन यांच्या माध्यमातून काही कानमंत्र दिला जातो आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा ताकदीने उतरेल हा जयनुमान दापोली संघ. चला मानेरे टीमचे कॅप्टन तुम्हाला यायचं आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. नक्कीच एक चांगलं संगीत आपण प्रतीक म्हात्रे देसाई गावचे अप्रतिम गायक त्यांच्या माध्यमातून जय वागेश्वर देसाई या संघावरती गीत ऐकलं. तर जाऊया आपण पुन्हा एकदा कुणाल सर यांच्याकडे. संध्याकाळच्या सत्रामध्ये एक चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघ तेवढेच मातब्बर तेवढ्याच ताकदीचे आहेत. 41 धावांचं लक्ष आणि पहिलं षटक टाकण्यासाठी स्वतः कॅप्टन येतो विशाल जीतेकर आणि सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. बॅट्समन जीत आणि जीतच्या बरोबर केतन म्हात्रे. जीत भोईर आणि केतन म्हात्रे ही सलामीची जोडी मैदानामध्ये खेळण्यासाठी तयार होईल. तिकडे प्रेक्षक आणि प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात आणि सध्या चर्चा आहे क्रिकेटची. पाहूया कुठला संघ जिंकतोय सेमी फायनल. मानेरे संघाच्या विरुद्ध कुठला संघ धडकतोय. पहिलाच बॉल ऑन साइडला इथे खेळून काढला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या पोहोचण्याच्या पलीकडे चेंडू सी मारेच्या पार चौकार. खात उघडले जीतने. हा स्ट्रॉंग झोन आहे जीतचा. ऑन साइडला खूप चांगले फटके तो लगवू शकतो. दुसऱ्या बॉलवर मला अपेक्षित होतच आहे की कुठेतरी रिव्हर्स फटका इथे खेळला जाईल फलंदाच्या माध्यमातून कारण मिडविकेटला क्षेत्ररक्षक लगवलाय. ही स्ट्रॅटेजी असते कारण अनेक मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करत असताना येण्याची पद्धत त्यानंतर त्याच्या डोक्यामध्ये काय चालतं हे मात्र कॉमेंटेटर आणि त्याचबरोबर खेळाडूंना देखील अपेक्षित असतं की आता मात्र कुठला स्ट्रोक येईल. परंतु मिडविकेट ठेवल्यामुळे नंतर लगेच हलक्या हाताने ढकलला बॉल. दोन धावा घेण्याचा प्रयत्न झाला असता परंतु थांबवलं इथे केतनने. एकच रन इथे मिळते बॅट्समनला. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर आतापर्यंत 5. 3 चेंडूचा खेळ इथे संपन्न झाला आहे. लेग ब्रेक ऑफ ब्रेक मध्येच एखादा क्विकर वन. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र फुलर लेनचा बॉल यॉर्कर टेकरकडे आणि सातत्याने चांगलं योगदान दिलंय रायगड टेनिस बॉलमध्ये. तर दुसऱ्या बाजूला एकीकडे आपण पाहू शकाल चांगली मॅच नक्कीच होईल. ठाणे जिल्हा विरुद्ध रायगड जिल्हा नक्कीच आपण म्हणू शकतो. अव्या कुठला दादा संघ या मॅचमध्ये जिंकतोय. सेमी फायनलची ही मॅच. फायनलमध्ये प्रवेश केला जाईल. मानेरे संघाच्या विरुद्ध इथे लढत होईल आणि यावेळेला फटका तर हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथे तैनात ठेवला आणि कॅचेस विन द मॅचेस. अशा स्टेजला तुम्ही कॅच सोडू शकत नाही. टार्गेट छोटं आहे. जर विचार केला तर 41च करायचे आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जर कॅच सुटली तर मात्र ही मॅच सुटली जाऊ शकते. इथे जीतेकर थोडेसे नाराज आहेत आपल्या फिल्डरवर परंतु इथे तर मात्र जीवदान मिळालंय बॅट्समन केतनला. पाहूया या जीवदानाचा कितपत फायदा उचलला जातो या बॅट्समनच्या माध्यमातून. क्रिकेटच्या पटलावर जेव्हा जेव्हा कॅच सुटलाय तेव्हा तेव्हा उपद्रव झाला आणि आता मात्र इथे आणखीन एक रिव्हर्स अटेम्प्ट केलाय फलंदाजाने. लगातार 2 चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट केलेत आतापर्यंत आणि दोन्हीमध्ये अपयश आलंय बॅट्समन जीतला. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर आतापर्यंत 6. शेवटचा बॉल शिल्लक विशाल यांच्या कोट्यातला. पुन्हा एकदा तेच पाहायला मिळालं. पंचाकडे स्ट्रॉंग अपील. अपीलमध्ये उत्साही आहे आत्मविश्वासही आहे कारण विकेट कीपर देखील अपील करत होता. गोलंदाज अपील करत होता आणि अखेर स्पष्टपणे नकार इथे येतोय. अपील करणं तेवढंच महत्त्वाचं आहे क्रिकेटमध्ये कारण अपील जर केली नाही तर पंचांना देखील बाद घोषित करण्याचा अधिकार नसतो आणि तेच इथे दिसलं. यावेळेला स्ट्रॉंग अपील झाली परंतु स्पष्टपणे नकार दिला मनोज गुप्ता या पंचांनी आणि इथे मात्र थोडासा अजूनही नाराज आहे विशाल आपल्या क्षेत्ररक्षकावर ज्या पद्धतीने त्याने झेल सोडला. कारण क्रिकेटच्या पटलावर जेव्हा जेव्हा झेल सुटलेले आहेत तेव्हा तेव्हा मोठमोठी धावसंख्या उभारली गेलेली आहे. कारण तुम्ही पाहिलं असेल ज्यावेळेला वॉचा झेल सुटला होता अर्शल गिब्सच्या माध्यमातून तो झेल नसून वर्ल्ड कप सुटला होता साऊथ आफ्रिकन टीम. तेव्हापासून चोकर्स राहिलेत या क्रिकेटच्या पटलावर.
त्याचबरोबर तुम्ही पाहिले असेल ज्यावेळेला अब्दुल रझाकने मिडॉनमध्ये सचिन रमेश तेंडुलकरचा 2003 झेल सुटला वसीम अक्रमच्या गोलंदाजीवर, त्यानंतर सेमीफायनलमधूनच प्रवास संपला पाकिस्तान संघाचा. यावेळेला एक आगळा वेगळा इम्प्रुव्हायझेशन इथे पाहायला मिळालं, हलक्या हाताने ढकललाय, आणखीन खराब क्षेत्ररक्षण, जिथे एकच रन होती तिथे दोन झाल्यात, तिसरी रन देखील इथे कम्प्लीट केली जाईल आणि इथे दापोली संघ करतोय काय हाच प्रश्न मैदानामध्ये. 3 धावा इथे कम्प्लीट केल्या जातात केतनच्या माध्यमातून आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 9 या आकड्यावर. एक एक रन इम्पॉर्टंट आहे या मॅचमध्ये. 3 धावा मिळत आहेत वाकडन संघाला, निशान जीजी स्पोर्ट्सला. सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये आहे, त्यामध्ये एक वेळेला स्ट्रॉंग अपील झाली जीतच्या विरुद्ध, दुसऱ्या बाजूला कॅच सुटली आहे आतापर्यंत केतन मात्रेचा विचार केला तर. टार्गेट आहे 41 रनचं, एका धावेसाठी झगडावं लागेल या मॅचमध्ये दोन्ही संघाला, कारण दोन्ही दादा संघ आहेत त्या त्या परिसरातले. बॉलर तयार, राऊंड विकेट ऑन साईडला ऑन ड्राईव्ह इथे केलाय, क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव मात्र मिळेल जीतला या स्ट्रोकवर. गोलंदाज ऋषी, गोलंदाजी मार्क व सेकंड ओव्हरमध्ये बॅटिंगसाठी देखील ऋषी मैदानामध्ये गेला होता, चांगले स्ट्रोक त्यांनी लगवले. एक सन्मानजनक धावसंख्या 41 रन, 10.25 सरासरी. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 9 सरासरी असली सेकंड इनिंगमध्ये तर चांगली मॅच होते नो डाऊट, केतनकडून अपेक्षा आहेत. कॅच सुटल्यानंतर यावेळेला फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक खाली, यावेळेला चुकी होताना दिसत नाहीये फलंदाज बाद, जास्त मोठी हानी झाली नाही दापोली टीमला आणि पहिल्या विकेटचं पतन होतंय या टीम. निशांत जीजी स्पोर्ट्स वाकडन टीमची धावसंख्या 10 असताना. अविनाश येतोय नवीन बॅट्समन मैदानामध्ये, यानंतर मानेरे संघ तुमचे कॅप्टन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये लवकरात लवकर यायचं आहे. मलंगड परिसरातील हा संघ खूप चांगला खेळला, हा संघ बलाढ्य संघांचा पराभव करत हा संघ फायनलपर्यंत जाऊन पोहोचलाय. सेमीफायनलमध्ये नवापाडा या टीमला त्यांनी पराभूत केलं, तर मानेरे संघाचे कॅप्टन इथे उपस्थित झाले, त्यांचं स्वागत आम्ही करतो, सुस्वागतम. मैदानामध्ये आतापर्यंत 11, 2 अंपायर, 13 आणि 2 बॅट्समन, 15 खेळाडूंचा खेळ चालू होता, परंतु काही एक्स्ट्रा प्लेयर देखील घुसलेत, त्यानंतर पुन्हा एकदा खेळायला सुरुवात होईल. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 10, 31 रनची आवश्यकता असेल, 31 रिक्वायर. दुसरं षटक ऋषी, यावला फटका चांगला आहे ऋषीच्या बॅटमधून काऊ कॉर्नरच्या वरतून चेडू सी मारेशा पार, षटकार. यावेळेला 6 धावा मिळत आहेत, चॅम्पियन आहे दोन्ही संघ, पाहूया कुठला संघ इथे जिंकतोय. यावेळेला फुलर लेनचा बॉल ऑफ ड्राईव्ह इथे करण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक होता मिड ऑफच्या दरम्यान, स्वतः विशाल जितेकर सिंगल मात्र मिळते. हे तंत्र आहे या फलंदाजचं, खराब चेंडू आला तर त्याचा समाचार घेतला जातो, चांगला चेंडूचा सन्मान, आणि हेच तंत्र विकसित केलंय. सुनील गावस्कर सर नेहमीच म्हणतात ज्यावेळेला मोठमोठे फलंदाज नावरूपाला येतात, खराब चेंडूचा समाचार घ्या आणि चांगल्या चेंडूला सन्मानित करा, क्रिकेटचं परिसूत्र आहे आणि त्या परिसूत्रावर आतापर्यंत खरा उतरलाय बॅट्समन जीत भोईर. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर आतापर्यंत 17 ऑन स्कोरबोर्ड, 17 धावा. गोलंदाज ओव्हरमध्ये ऋषी, अकुटप्याचा बॉल बॅकफुटला गेले, हलक्या त्याने फक्त कट केलाय बॉलला, क्षेत्ररक्षक तैनात आहे बॅकवर्ड डीपीश पॉईंटच्या दरम्यान. तोपर्यंत 1 धाव मिळते नवीन आलेला बॅट्समन अविनाश याला. 2 षटकाचा खेळ संपला, 2 षटकाच्या अखेरीस तुम्ही पाहू शकाल स्कोरबोर्डवर धावसंख्या 18, 9 सरासरीने आतापर्यंत खेळ चालू आहे. येणारे 2 षटक अजूनही शिल्लक आहेत आणि अजूनही 23 धावांची आवश्यकता असेल, 12 चेंडू आणि 23 धावा हे समीकरण, 12 बॉल 23 धावा. रोहित भालेराव यांचं देखील इथे आगमन होतं, खळे गोळवली परिसरातील हा खेळाडू, अफलातून क्रिकेट त्याने गाजवलं, पावसाळी रबर बॉल हंगाम ज्या पद्धतीने विके प्रतिष्ठान संघाचं नाव चर्चेत आलं, लगातार 7 फायनल जिंकण्याचा विक्रम त्या टीमने केला. महाराष्ट्र टेनिस बॉलचा जर आपण विचार केला तर, रबर बॉलचा आपण विचार केला तर, आणि खरोखर विके प्रतिष्ठान नाव संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलं. तर वेलकम रोहित भालेराव, आपलं हार्दिक स्वागत आहे. 2 षटकाचा खेळ संपला, 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 18, 23 धावांची अजूनही आवश्यकता असेल, 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळेला विश्वजीत मात्रे गोलंदाजी मार्कवर येतोय, अभया नावाने सुपरिचित हा खेळाडू. या स्पर्धेमध्ये धुवाधार बॅटिंग आतापर्यंत त्याने मला वाटतं 139 धावा केल्यात,
या संपूर्ण स्पर्धेचा विचार केला तर गोलंदाजी देखील तो करतो, म्हणजेच ऑलराउंडर खेळाडू या स्पर्धेमध्ये मला वाटते मालिकावीरासाठी सॅमसंगचा रेफ्रिजरेटर पाहायला मिळतोय. हिवाळा तर आला आहे आणि त्याचबरोबर काही दिवसानंतर हंगाम देखील बदलेल. रेफ्रिजरेटर आहे. पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिला चेंडू इथे डॉट येतोय. आता मात्र प्रेशर वाढतंय निशान जीजी स्पोर्ट्स वाकडन या संघावर. येणारे चेंडू आहेत 11 बॉलमध्ये 23 धावांची आवश्यकता. अविनाश स्ट्रायकिंग एंडला एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक ठेवलाय. डीप कव्हर पॉईंटमधून त्याला हलवलं. बॉल तयार. दुसऱ्या चेंडूवर देखील इथे बीट केलं गेलंय. फुलर लेनचा बॉल होता, जास्त फ्लाईट दिली आणि ते मात्र दुसरा लगातार चेंडू बीट केलं जात आहे अविनाशला. आता मात्र मॅचमध्ये हलकंसं कमबॅक होत असताना दापोली संघाचं हृदयाची धडधड वाढवणारी मॅच आपल्यासमोर इथे रंगताना दिसते. आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाज तयार. तिसरा बॉल पुन्हा एकदा स्विंग होतोय टप्पा पडल्यानंतर आणि विकेट कीपर तुम्ही पाहू शकाल टीमचा कॅप्टन मागे अतिशय चांगला झेल त्याने टिपला आणि तिसरा चेंडू देखील निर्धाव येत असताना लगातार 3 चेंडू इथे डॉट टाकलेत. अजूनही 23 धावांची आवश्यकता. 9 3 चेंडू लगातार निर्धाव टाकलेत. आता मात्र तुम्ही पाहू शकाल सामन्यामध्ये थोडासा ट्विस्ट येतोय. ज्या पद्धतीने असं वाटलं होतं की जीत मैदानामध्ये असला तर मॅच लगेचच खेचून आणेल आपल्या दिशेने, परंतु क्रिकेट हा गेम आहे टीमवर्क. तुमच्याकडे टीम चांगली पाहिजे, 11-11 खेळाडूंचं एफर्ट पाहिजे आणि त्याचमुळे तुम्ही कुठली स्पर्धा जिंकू शकता. क्रिकेट हा खेळ जर आपण पाहिला तर प्रत्येक वेळेला फक्त तेच फलंदाज चालतील असं होताना दिसत नाही. प्रत्येक वेळेला तुम्हाला वेगवेगळ्या फलंदाजाला कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागतं या क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये. आणि आता मात्र 9 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. पाच गडी बाद झाले होते दापोली संघाचे पहिल्यांदा बॅटिंग करत असताना. यावेळेला चौथा चेंडू देखील कदाचित निर्धाव होईल का आणि तेच इथे दिसतंय. लगातार 4 डॉट बॉल आतापर्यंत टाकलेत गोलंदाज विश्वजीत म्हात्रे उर्फ अभ्याने. 4 चेंडू निर्धाव टाकलेत. 8 बॉल आणि 23 धावांची आवश्यकता. यावेळेला 5वा चेंडू देखील निर्धाव येतोय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि 5व्या बॉलवर इथे यष्ट्यांचा वेद. फर्निचर डिस्ट्रॉय होत असताना आणखीन एक फलंदाज बाद. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. January 1964 मला आठवण होते ज्या पद्धतीने बापू नाडकर्णीने 131 चेंडू निर्धाव टाकले होते इंग्लंड संघाच्या विरुद्ध मद्रास टेस्टमध्ये चेन्नईमध्ये आणि ते लगातार 5 चेंडू निर्धाव टाकलेत. म्हणजे 131 बॉल डॉट बॉल टाकणारा बापू नाडकर्णी आणि यावेळेला 5 चेंडू लगातार निर्धाव टाकणारा हा गोलंदाज तुम्ही पाहू शकाल विश्वजीत म्हात्रे उर्फ अभ्या. त्यानंतर रंजना हेरजच्या नावावर रेकॉर्ड आहे. त्याने 18 ओव्हर मेडन टाकले होते ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध ज्यावेळेला टेस्ट मॅच होती श्रीलंकामध्ये आणि तोच रंगना हेरत मात्र आता रिटायरमेंट त्याने जाहीर केली आहे. आणि यावेळेला मेडन ओव्हर होईल का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे. 1992 मेडन ओव्हर मुथैया मुरलीधरनने त्याच्या संपूर्ण करिअरमध्ये टाकल्यात. पाहूया ही मेडन ओव्हर सामन्याला कलाटणी देणारी देखील ठरू शकते. एकदा जोरदार टाळ्या विश्वजीत म्हात्रेच्या या 5 चेंडूसाठी, कारण लगातार 5 चेंडू त्याने निर्धाव टाकलेत या मॅचमध्ये. 12 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता होती. आता मात्र समीकरण जाऊन पोहोचलंय 7 बॉलमध्ये 23 रन. 5 चेंडू निर्धाव टाकलेत या स्पर्धेमध्ये. 139 धावा सर्वाधिक धावसंख्या उभारण्याचा विक्रम केलाय विश्वजीत म्हात्रे म्हणजेच अभ्याने. म्हणजे एक ऑलराऊंडर खेळाचं प्रदर्शन काय असतं क्रिकेटमध्ये हे मात्र या खेळाडूने दाखवलंय. डावखुरा फलंदाज प्रदीप मैदानामध्ये चाललाय. शेवटचा बॉल शिल्लक आणि इथे मात्र मेडन ओव्हर. 2 गडी बाद केले. जोरदार टाळ्या गोलंदाज विश्वजीत म्हात्रे अभ्या. 30 दहशत इथे कायम ठेवली. रायगडमध्ये या टीमने मागच्या वर्षी सर्वाधिक स्पर्धा जिंकण्याचा विक्रम केला. हा खेळाडू सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरला, परंतु गोलंदाजीमध्ये देखील विश्वजीत म्हात्रे अभ्या याने मेडन ओव्हर टाकून या स्पर्धेमध्ये एक विक्रम केला. वेल बोल्ड विश्वजीत म्हात्रे. अफलातून स्पेल. आता मात्र पूर्ण प्रेशर असेल जीत भोईरवर.
ज्या जीत भोईर दिशेने आशा आहेत संपूर्ण टीमच्या। म्हणूनच एपीजे अब्दुल कलाम नेहमीच म्हणतात की पावसामध्ये सगळे पक्षी निवारा शोधतात, मात्र गरुड हा असा पक्षी आहे तो ढगांवर मात करून मात्र सातत्याने गिरट्या घालत असतो, ढगांच्याही वर तो उडून तो पावसावर मात करतो। तशी मात मात्र नक्कीच या ओव्हरमध्ये गोलंदाज विश्वजीत आबेया याने करून दाखवली। गरुडासारखा आला आपल्या टीमसाठी, कारण तुम्ही पाहिलं असेल दोन ओव्हर होत्या, 23 रन करायच्या होत्या, 6-6 चेंडू निर्धाव। फटका इथे हवेत आहे, प्रेशर होतं काय करेल इथे जीत, आणि इथे मात्र कॅच पकडली गेली। ही कॅच नाही तर मी म्हणेन मॅच देखील पकडली जाऊ शकते। फलंदाज बाद। पहिलं मेडन शेड टाकले, त्यामुळे त्याला 2000 रुपये पारितोषिक राजकुमार जितेकर यांच्याकडनं। खूप चांगली गोलंदाजी विश्वजीत मात्र अभ्यायाच्या माध्यमातून, आणि पाहू शकाल 2000 रुपयाचं पारितोषिक देखील आलंय राजकुमार जितेकर साहेब यांच्या माध्यमातून या गोलंदाजासाठी। आणि यावेळेला आता मात्र 5 चेंडू शिल्लक आहेत, 23 धावांची आवश्यकता। असं वाटलं देखील नव्हतं या मॅचमध्ये निशान जीजी स्पोर्ट्स वाकडन 41 धावा करायच्या होत्या 10.25 सरासरीने, आणि एका इकडे ठाणे ग्रामीण परिसरातला दादा संघ, दुसऱ्या बाजूला रायगड ग्रामीण परिसरातला मागच्या वर्षीचा दादा संघ मैदानामध्ये उतरला। दोन्ही टीमच्या दरम्यान मी मगाशी देखील अपेक्षा व्यक्त केली होती की मॅच अतिशय ठसरणारी होईल, आणि तशीच मॅच मात्र झालेली आपल्याला पाहायला मिळाले। क्रिकेटमध्ये विजय कोणाचा हो, परंतु क्रिकेटचा विजय झालेला तेवढाच प्रेक्षकांना आवडतो। तर पाहूया या मॅचमध्ये विजेता कुठला संघ ठरेल। यमला फटका हवेत चाललाय, क्षेत्ररक्षक येतोय, विश्वजीत मात्रे कॅच ड्रॉप। दोन धावा इथे मिळतात प्रदीपला, दोन धावांबरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोचली आता 20 या आकड्यावर। 21 धावांची आवश्यकता असेल, 4 चेंडूचा खेळ शिल्लक। मगाशी या खेळाडूंनी लगातार 3 षटकार ठोकलेत, या खेळाडूकडे क्षमता आहे। 4 बॉल 21 रन। फुलर लेनचा बॉल इथे खोदून काढला अक्षरशः हेलिकॉप्टर स्टाईलने ऑन साईडला, क्षेत्ररक्षक येतोय, एकच रन इथे मात्र मिळेल या स्ट्रोकवर बॅट्समन प्रदीपला। या सिंगल बरोबर धावसंख्या जाऊन 21। आता 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडूमध्ये अजूनही 20 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये। या सेमीफायनलचा सामना अंतिम फेरी गाठण्यासाठी काही बॉल दूर आहे टीम जयनुमान दापोली संघ, परंतु क्रिकेट आहे, शेवटच्या बॉलपर्यंत भाकीत करणं मूर्खपणाचं ठरू शकतं, कारण क्रिकेटमध्ये काही होतं। अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत, 20 धावांची आवश्यकता आहे या मॅचमध्ये। फलंदाज येत आहेत मैदानामध्ये मोतीराम, जे टीमचे एक्सपर्ट आहेत, खूप मोठा खेळाडू निशान जीजी स्पोर्ट्स वाकडन संघाचा आपण विचार केला तर। आणि यावेळेला गोलंदाज सचिन गोलंदाजी करत आहेत या स्लॉगिंग ओव्हरमध्ये, डेथ ओव्हरमध्ये। मेडन ओव्हर टाकलं विश्वजीत मात्रेने, आणि ते कलाटणी देणारं नक्कीच ठरलं या मॅचला। आणखीन एक डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय, आता मात्र आशा निराशामध्ये कन्वर्ट झाली आहे टीम निशान जीजी स्पोर्ट्स वाकडनची, कारण 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 बॉलमध्ये धावा करायचे आहेत 20। ते आलेलं मेडन ओव्हर, त्या मेडन ओव्हरने दिलेली मॅचला कलाटणी, एवढंच मी म्हणेन। बॉलर पुन्हा एकदा तयार, फुलटोस बॉल लॉंग ऑफच्या दरम्यान इथे फेकून दिला चेंडू सीमारेषा पलीकडे, पंचांचा इशारा येतोय चौकार। 4 धावा मिळतील, टीमची धावसंख्या 25 या आकड्यावर। 16 धावांची अजूनही आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी, 1 बॉल आणि 16 रन फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी 1 बॉल दूर आहे यावेळेला टीम जेनुमन दापोली। सामना फिनिश आणि जेनुमन दापोली संघ चाललाय या स्पर्धेच्या फायनलमध्ये। मानेरे विरुद्ध रायगडचा एक बलाढ्य संघ जेनुमान दापोली, या टीमच्या दरम्यान होईल देसाई चषक 2018 फायनल। वेल प्लेड, आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट, एकच खेळाडू मॅन ऑफ द मॅच ठरू शकतो या मॅचमध्ये, ज्याने मेडन ओव्हर टाकून 2 गडी बाद केले। राजकुमार जितेकर साहेब यांच्याकडून देखील 2000 रुपयाचं पारितोषिक आहे त्या खेळाडूला। आणि तुम्ही पाहू शकाल स्वर्गीय हरिश्चंद्र पाटील यांच्या स्मरणार्थ एक ट्रॉफी अजित पाटील आणि रणजित पाटील यांच्याकडून पुरस्कृत केल्या गेलेल्या आहेत मॅन ऑफ द मॅचसाठी। तर वेल बोल्ड विश्वजीत मात्रे या टॉससाठी, विशाल जितेकर लवकरात लवकर आपला सन्मान इथे होतोय।
दिनेश शेठ पाटील आपल्या मंचावर उपस्थित आहेत. खार्डी गावचे अतिशय नामवंत उद्योजक नहार हॉस्पिटलचे MD आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते इथे सन्मानित केलं जाईल. गावदेवी चषकाचे दर्जेदार आयोजक दिनेश शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जातोय. वेल बोल्ड आणि 2000 रुपयाचं इथे कॅश प्राईज देखील आहे. राजकुमार जेतेकर यांच्या माध्यमातून अफलातून गोलंदाजी काय असते. 6 चेंडू निर्धाव, 2 गड्यांना बाद केलं आणि तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. टॉस रेडी या विशाल. तत्पूर्वी आम्ही विश्वजित म्हात्रे यांच्याबरोबर देखील बोलणार आहोत. विश्वजित, या संपूर्ण ग्रामीण क्रिकेटमध्ये आतापर्यंत तुझ्या बॅटमधून 139 धावा आल्या, 12 बॉलमध्ये 23 धावा करायच्या होत्या आणि बॉल तुझ्या खांद्यावर सोपवण्यात आला. गोलंदाजी करून देखील तू मंत्रमुग्ध केलंस कारण मेडन ओव्हर तू हाताळलीस आणि त्या ओव्हरमध्ये 2 विकेट तू घेतल्या आणि सामन्याला तिथून कलाटणी मिळाली. तर काय म्हणशील तुझ्या या प्रदर्शनाच्या बाबतीत? खरं तर मी मेडन टाकेल असं मला पण नव्हतं वाटलं, पण टाकत गेलो आणि चांगले बॉल पडले आणि फिल्डरांनी पण साथ दिली ज्याच्यामुळे, आणि मला माझा एक टार्गेट होता का 10 रन जरी केल्या तरी 13 रन लास्ट ओव्हर फाईट करू, पण चांगली ओव्हर पडली आणि आम्ही जिंकलो.